नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादरकृत आहे मावळ वार्ता। पाहुयात हेरिटेज वॉकच्या सांस्कृतिक उपक्रमाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। हॉटेल शिवराज, वेज आणि नॉन वेज फॅमिली रेस्टॉरंट। आमची खासियत स्पेशल रावण थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी। भाजी लेणी आणि लोहगड किल्ला पायथा दरम्यान 18 डिसेंबर रोजी होणारी 5वी सांस्कृतिक पदयात्रा आकर्षक आणि भव्य अशी होणार असल्याचं चित्र दिसत आहे। कोरोनाच्या 2 वर्षांमध्ये हेरिटेज वॉक होऊ शकला नाही, त्यामुळे इतिहासप्रेमी पर्यटक आतुरतेने याची वाट पाहत असल्याचं चित्र दिसत आहे। लोककला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी पदयात्रा सर्वांचेच आकर्षण आहे। आयोजकांनी यावर जास्त लक्ष केंद्रित केलं असून हेरिटेज वॉक भव्य आणि अविस्मरणीय व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत। ऐतिहासिक वस्तूंचे शस्त्र प्रदर्शन, महाराष्ट्राची लोककला, लावणी नृत्य यासह पंजाबी भांगडा नृत्य, राजस्थानी नृत्य, गुजराती गरबा नृत्य, मध्य प्रदेशातील पोतराज नृत्य, केरला नृत्य, कथक नृत्य आणि आदिवासी नृत्यांचा आविष्कार यावेळी सादर होणार आहे। हेरिटेज वॉकमध्ये 4,500 लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली असून 6,000 लोक यामध्ये सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। संपर्क संस्थेतील प्रत्येक जण यासाठी अथक परिश्रम घेत आहे। इतिहास प्रेमींच्या सेवेसाठी स्वयंसेवक, सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, खाद्यपदार्थ, पाणी, शौचालय, पार्किंगची चोख व्यवस्था याची आखणी करण्यात आली आहे। यावेळी राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून हिंदी चित्रपट अभिनेते हरीश पटेल, भाभीची घर में है या TV सिरियलच्या अभिनेत्री शुभांगी अत्रे, कला दिग्दर्शक नितीन देसाई, लोणावळा INA प्रमुख मोहित गोयल यांच्यासह अनेक मान्यवर हेरिटेज वॉकला हजेरी लावणार आहेत। अनेक कंपन्यांचे अधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय असणार आहे। ही होती हेरिटेज वॉकच्या सांस्कृतिक उपक्रमाची सविस्तर बातमी। पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी मावळ वार्तामध्ये। धन्यवाद।